स्वस्त धान्यालयातून आता शिधापत्रिका धारकांना गहू साखर तांदूळ सोबतच मकाही वाटप केलं जात असून आता या मकाचं करायचं काय असा प्रश्न या शिधापत्रिका धारकांना पडलाय शिधापत्रिका धारकांना यापूर्वी गहू तांदूळ आणि साखरेचं वाटप केलं जात असे मात्र महाराष्ट्र राज्य शासनानं यात बदल केलाय यापूर्वी स्वस्त धान्यालयातून प्रति युनिटला तीन किलो गहू दोन रुपये प्रति किलोने तर दोन किलो तांदूळ तीन रुपये प्रति किलोने मिळत असे महाराष्ट्रातील गोरगरिबांचे गरिबांचे बाजरी ज्वारी आणि गहू हे मुख्य अन्न असताना शासनाने यात बदल करत आता प्रति युनिट एक किलो गहू दोन किलो मका आणि दोन किलो तांदूळ असं वितरण करण्याचे आदेश दिले आहेत एरवी मका हे पशूंना भरडून देण्याचं खाद्य असताना आणि कोणत्याही शिधापत्रिकाधारकाची मकाची मागणी केलेली नसताना प्रत्येक शिधापत्रिका धारकांना नको असलेला मका का देण्यात येतो असा प्रश्न नागरिकांना पडलाय या मक्याच्या ऐवजी गव्हाचे वाटप योग्य असताना हा तुघलकी निर्णय रद्द करून पुन्हा गव्हाच वाटप सुरू ठेवावं अशी मागणी शिधापत्रिका धारकांतून होती आहे सय्यद लाल एमसीएन न्यूज बाजार